सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। महापालिकेचे पदाधिकारी व सदस्य नसतानाही कामतेकरांची स्थायी समितीमध्ये ढवळाढवळ करीत असून त्यांची स्थायी सभा संपवण्यापूर्वीच विषय मंजुरीची प्रेस नोट त्यांनी वृत्तपत्रांना पाठवली, अशी तक्रार माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्तांकडे केली आहे। बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काही विशिष्ट भागातील रस्ते विकासाच्या कामाचे जवळजवळ 425 कोटी रुपये रकमेचे विषय स्थायी समितीच्या समोर मंजुरीला होते। या संदर्भात त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे 12 तारखेला आयुक्तांना या संपूर्ण रस्ते विकासाच्या कामामध्ये काही प्रकरणांमध्ये रिंग झालेली आहे, ठेकेदारांची संगनमत झालेले आहे अशा प्रकारचा आरोप करून आयुक्तांना आम्ही विनंती केली होती की यामध्ये रिंग झाली किंवा कसे याची चौकशी करावी आणि ज्या प्रकरणात रिंग झालेली असेल त्या विषयाच्या संदर्भात आपण फेरनिविदा मागवाव्यात अशा प्रकारची आम्ही मागणी केली। या तक्रारीची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे।